नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. शुभ द ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ पनवेल, सनराइज, पनवेल होरायझन, खारघर मेकटाऊन आणि कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर तपासणी शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. सुकापूर, आसूडगाव, खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि करंजाडे या ठिकाणी झालेल्या या शिबिराचा 50 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला. या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. तसेच प्रत्येक समज, गैरसमज आणि कॅन्सर होऊ नये यासाठी घ्यावी लागणारी काळजी या विषयावर डॉक्टर अंजली यांनी महिलांचे समुपदेशन केले. यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल स्मार्ट मम्मीज या सेवाभावी संस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी फॅशन शोचं आयोजन केलं होतं. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी सायंकाळी हा शानदार फॅशन शो संपन्न झाला. विशेष म्हणजे कर्णबधीर मुलांनी देखील या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करत उपस्थितांची वाहवा मिळवली. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजेत्यांना क्राऊन बहाल करून त्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे रोटरी क्लब संचलित कर्णबधीर मुलांच्या शाळेतील मुलांनी अत्यंत आत्मविश्वासाने रॅम्प वॉक सादर केला. या विद्यार्थ्यांचे उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. पनवेल शहर आणि कोपरागाव येथे एका महिलेसह एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून अज्ञात चोरटे दुचाकीवरून पसार झाले. पनवेल शहरातील सिझलर हॉटेल समोरून मनीषा मोरे या रस्त्याने पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एक जण त्यांच्या गळ्यातील 37,500 रुपये किमतीचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र खेचून पसार झाला. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत कोपरागाव सेक्टर 10 परिसरातून समीर ठाकूर हे फेरफटका मारत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका इसमाने त्यांची सोन्याची चैन खेचून ते पसार झाले. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतीमधील कळंबोली येथे आदिवासी कातकरी समाजाच्या कुटुंबांना शासनाच्या वनहक्क कायद्याखाली जमिनी देण्यात आल्या होत्या. या जमिनींचे हस्तांतरण तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले होते. मात्र 2015 पासून आजपर्यंत ही आदिवासी कुटुंबे आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. दरम्यान कळंबोली कातकरीवाडीमध्ये 40 कातकरी समाजाच्या कुटुंबांना जमिनी दिल्या आहेत. गाव आणि देण्यात आलेली जमीन यांच्यामध्ये बारमाही वाहणारी नदी आहे, पण तेथे जाण्यासाठी असलेला पूल तुटलेला आहे. त्यामुळे जमिनीचे हस्तांतरण कागदोपत्री राहिलेले असल्याने त्या कातकरी कुटुंबांना अजूनही जमिनीचा हक्क मिळालेला नाही. माथेरान या पर्यटन स्थळी येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी माथेरान गिरीस्थान नगर परिषदेने माहिती केंद्र बनवले आहे. हे माहिती केंद्र अनेक दिवसांपासून बंद असल्याने माथेरानमध्ये पहिल्यांदा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी पालिका प्रशासनाने आपले साहित्य ठेवले आहे. हे माहिती केंद्र माथेरान गिरीस्थान नगर परिषदेने तात्काळ सुरू करावे अशी मागणी परिसरातून होत आहे. पुढील महिन्यापासून माथेरानचा पर्यटन हंगाम सुरू होत आहे, त्यामुळे माथेरान पालिकेवर असलेल्या प्रशासकांनी पर्यटक माहिती केंद्र सुरू करून पर्यटकांची माथेरान येथे आल्यानंतर गैरसोय होणार नाही याची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन नगर परिषदेसमोर आहे. माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृह उभारणीकरता शासकीय जमीन मिळावी यासाठी प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांना माणगाव प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज रवींद्र तांबे, अध्यक्ष सचिन गंगावणे, सुभाष होवाळ, अशोक गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या निवेदनात सर्व सोयी निमित्त अशा प्रशस्त जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुउद्देशीय सभागृह उभा करण्याचा निजामपूर विभागीय बौद्ध बांधवांचा आणि आम्रपाली बौद्धिष्ठ मित्रमंडळाचा मानस आहे, त्यामुळे यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विदिशा एज्युकेशनल अकॅडमी आयोजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष, अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण मुरुड येथील शिंपी समाजगृहात उत्साहात झाले.
पतसंस्थेचा कारभार पारदर्शक व्हावा, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळावी, कामकाजातील चुका कमी व्हाव्यात, कर्मचारी वर्गाला उत्तम ज्ञान अवगत व्हावे यासाठी विदिशा एज्युकेशन अकॅडमी प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणात योगेश्वरी अर्बन माजलगाव जिल्हा, बीड संजीवनी अर्बन जिंतूर, जिल्हा परभणी मराठवाडा अर्बन, जिल्हा नांदेड आणि आदर्श पतसंस्था शाखा मुरुड या सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बँकेची कार्य करण्याची पद्धत, समस्या, त्यावरील उपाययोजना आणि व्यक्तिमत्व विकास या घटकांवर मार्गदर्शन करण्यात आले. देशाच्या लष्कर प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे येत्या 30 एप्रिलला निवृत्त होत असून नवी दिल्लीतील लष्कर प्रमुखांच्या कार्यालयात पांडे हे नरवणे यांच्याकडून लष्कर प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. सध्या लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या श्रेणीत मनोज पांडे हे नरवणे यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. विशेष म्हणजे इंजिनियर कोरमधील पांडे हे पहिले अधिकारी आहेत जे लष्कर प्रमुखपदी विराजमान होणार आहेत. करोडो रुपयांच्या घोटाळ्यामुळे अटकेत असलेले कर्नाळ बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे घोटाळेबाज विवेक पाटलांचा मुक्काम आता पुढील निकालापर्यंत तुरुंगातच असणार हे स्पष्ट झाले आहे. कोर्टाच्या या निर्णयाचे कर्नाळ बँक घोटाळ्यात भरडल्या गेलेल्या सर्वसामान्य ठेवीदार आणि खातेदारांनी स्वागत केले असून आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान विवेक पाटील यांची जामिनावर का होईना पण सुटका होईल अशी भाबडी आशा शेका पक्षाचे पुढारी आणि कार्यकर्त्यांना होती. त्यामुळे काही अतिउत्साहींनी तर आमचे साहेब सुटल्यावर इतके फटाके वाजवू की आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बाळगी यांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत अशा वल्गना केल्या होत्या. मात्र जामीन अर्ज फेटाळल्याने शेका पक्षाच्या वल्गना हवेत विरल्या असून त्यांची बोलती बंद झाली आहे. कसळखंड ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची दुरावस्था झाली होती, त्यामुळे या रस्त्यांचे काँक्रिटीकरण व्हावे यासाठी कसळखंडच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांनी आमदार महेश बाळगी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार महेश बाळगी यांच्या आमदार निधीतून 25 लाखांचा निधी रस्त्याच्या कामांचे मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये शिवाजीनगर गाव ते कसळखंड गावापर्यंत मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण 10 लाख, शिवाजीनगर गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण 5 लाख आणि कसळखंड गाव ते शिवाजीनगर मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण 10 लाख असा निधी देण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रोमशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच माधुरी पाटील, उपसरपंच महेंद्र गोजे, सदस्य मोनिका पाटील, भाताण ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची अर्थसंकल्पीय विशेष सभा सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत महानगरपालिकेचे सन 2022-2023 1499 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकासह बहुमताने मंजुरी देण्यात आली. कोणतीही करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकात महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. या सभेला स्थायी समितीचे सदस्य प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, दर्शना भोईर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखाधिकारी मंगेश कावडे, लेखाधिकारी डॉ संग्राम बोरकटे, लेखापरीक्षक विनयकुमार पाटील, नगर सचिव तिलकराज खापर्डे, पालिका अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यामध्ये पंतप्रधान जन आरोग्य योजनांचे कार्ड वाटप मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले. या मेळाव्याचा शुभारंभ खासदार श्रीरंग बाळणे आणि महापौर डॉ कविता चौकमल यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी सुनील नकाते, गटविकास अधिकारी संजय बोस, डॉ गिरीश पुणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन सकपाळ, बाळासाहेब सोनावणे उपस्थित होते. कळवा येथील खारभूमीवर राजकीय आशीर्वादाने भूमाफियांनी कब्जा सुरू केला आहे. या भूमाफियांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संघर्ष कृती सेवा संस्थेचे संस्थापक दशरथ पाटील यांनी खारभूमी विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अभियंता स्मिता घोडेस्वार यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी निवेदनावर प्रतिक्रिया देताना कळवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी खारभूमी विभागाने लेखी तक्रार करावी
आम्ही भूमाफियांवर गुन्हा नोंदवून घेऊ असे स्पष्ट केले. दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भूमाफियांनी जमिनीवर केलेल्या कब्जाविरोधात प्रशासनाला जागे करण्यासाठी सोमवारी कळवा येथील खारभूमी विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी नगरसेवक उमेश पाटील, गजानन पवार, राकेश पाटील, मनोज पाटील, सिकंदर केणी, वसंत पाटील, दशरथ म्हात्रे, नंदा पवार, कृष्णा भगत, रवी पाटील, रचना पाटील, रवींद्र कोळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य, रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भुईर यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. यामध्ये पाणपोईचे उद्घाटन, मोफत फुफ्फुसांची क्षमता तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रोज बाजार भाजी मार्केटमध्ये सकाळी 9 ते 2:00 संपन्न होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमल, सभागृह नेते परेश ठाकूर, डॉ हांडे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी योजना आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार असून यामध्ये काही निवडक योजनांची माहिती नागरिकांना देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचा नोंदणी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नगरसेविका दर्शना भुईर यांनी केले आहे. महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दिलेली कोठडी सोमवारी संपत असल्याने त्यांना मुंबईतील विशेष PML कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना 22 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. सध्या ते आर्थर रोड तुरुंगात असून त्यांचा तुरुंगातील मुक्कामही वाढला आहे.